आता एक ब्रेकिंग बातमी इथे, आताची सर्वात मोठी बातमी आहे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस देण्यात आली आहे. राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिलेली आहे. 2 आठवड्यात अध्यक्षांना निर्णय द्यावा लागणार अशा प्रकारची नोटीस नार्वेकरांना देण्यात आली आहे. तर 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय द्यावा लागणार आहे, त्यामुळे अत्यंत महत्वाची बातमी आता आलेली आहे. राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिलेली आहे. ठाकरे गटाने 16 आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. आमदार अपात्रते ठरवण्याबाबत राहुल नार्वेकरांना निर्णय घेण्यासाठी कोर्टाने सांगितलं होतं. यावरती पुन्हा एकदा ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. या याचिकेवरती आज सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पुढच्या 2 आठवड्यात निर्णय घेण्यास सांगण्यात आलंय. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे स्पेशल करेस्पॉन्डेंट राहुल झोरी आमच्या सोबत जोडला गेले. राहुल, काय अधिक अपडेट या संदर्भात? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता 2 आठवड्यात आमदार अपात्रतेच्या बाबतीत उत्तर देण्यासाठी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आदेश दिलेले आहेत. एकंदर बघितलं तर ठाकरे सरकारनं याबाबत जी याचिका सुप्रीम कोर्टात केली होती, या सगळ्या गोष्टीला एक टाईम बाउंड प्रोसेस देण्यात यावी, वेळेत किंवा नियमाचं बंधन करत संपूर्ण गोष्ट ह्या टाईम बाउंड प्रोसेसमध्ये करण्यात याव्यात अशी ही याचिका होती. आणि त्या पार्श्वभूमीवर आज दिलेली ही आदेश जे आहे ते नक्कीच राहुल नार्वेकर यांना हे सगळं काम करण्यास भाग पाडतील. याच्या 2 आठवड्याचं अधिवेशन देखील आहे आणि त्या अधिवेशनाच्या पूर्वी राहुल नार्वेकर यांना याबाबत आपण नेमकं काय कारवाई करत आहोत, कशा पद्धतीनं कामकाज सुरू आहे आणि आतापर्यंत याबाबत तुम्ही काय काय कार्यवाही केलेली आहे या सगळ्या संदर्भात न्यायालयासमोर हे संपूर्ण प्रकरण ठेवावं लागेल. इतकंच नाही तर या आमदारांबद्दलच नाही तर इतर त्या सर्वच आमदारांबद्दल, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांबद्दल देखील जी भूमिका आहे त्याबाबत देखील आतापर्यंत राहुल नार्वेकर जे की विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांनी नेमकं काय काय केले, कारण वारंवार यापूर्वी बोलण्यात आलं होतं की विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत किंवा सभागृहाच्या अखत्यारीत सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाही, हा संपूर्णपणे आमचा निर्णय किंवा आमचा अधिकार आहे असं वारंवार बोललं जात असतानाच आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ज्यांनी हे आदेश दिलेले आहेत, जस्टिस चंद्रचूड यांनी जे आदेश दिलेले आहेत, त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष नेमकं काय भूमिका घेतात आणि 2 आठवड्यांमध्ये सुप्रीम कोर्टाला याबाबत काय नेमकं अवगत करतायत हे देखील पाहावं लागेल. नक्कीच राहुल, खरं तर अजित पवार यांनी ज्या दिवशी सरकारमध्ये स्थापन ते सहभागी झालेले आहेत त्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात काही राजकारणातील सत्ता समीकरण बदलू शकतात का? 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत नक्कीच सत्ता संघर्षात नक्कीच राहुल, मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवतोय. आपल्या सोबत ऍडव्होकेट असीम सरोदे जोडलेले आहेत. असीमजी, न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात 2 आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने नोटीस दिलेलं आहे, या बाबतीत नेमक्या काय काय घडामोडी घडू शकतील? मला सर्वप्रथम वाटते की 2 आठवड्याची जी वेळ सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे तेवढं प्रक्रियावादी पद्धतीने यांना तारखा देणं आणि वेळ देणं हे अयोग्य झालेलं आहे. कारण की मूळ उद्देश जो आहे पक्षांतर बंदी कायद्याचा तोच याच्यामधून डावलला जातो आहे. जर आपण पाहिलं रिझनेबल टाईम याचा उल्लेख जो केलेला आहे की रिझनेबल टाईम मध्ये निर्णय घ्यायचा आहे विधानसभा अध्यक्षांनी, त्याच्याबद्दलचा चुकीचा अर्थ किंवा राजकीय स्वार्थाने प्रेरित अशा प्रकारचा आपल्या स्वतःला फायद्याचा अर्थ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काढलेला आहे किंवा त्यांना तो काढायला सांगण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे जर आपण आधीच्या 2 केसेस पाहिल्या, एक राजेंद्र सिंग राणा यांची केस ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता आणि कैशाम मेघचंद्र सिंग वर्सेस स्पीकर मणिपूर ही 2020 मध्ये झालेली केस, या दोन्ही केसमध्ये असा उल्लेख आहे की रिझनेबल टाईम असं जेव्हा लिहिलेलं असते पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात तेव्हा रिझनेबल टाईम म्हणजे गुंतागुंतीचं प्रकरण असेल तर जास्तीत जास्त 3 महिने, नाहीतर त्याच्या आधीच तो निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण निकाल दिलेला होता आणि केवळ निकालाची कार्यवाही करण्याची जबाबदारी, कारण की संवैधानिक दृष्टिकोनातून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे अपात्रतेबद्दल, याची बूज राखून आणि संविधानाचा आदर करून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्याकडे हे प्रकरण केवळ निर्णय जाहीर करण्यासाठी सोपवलेलं आहे. एवढं सोपं हे असताना त्याच्यासाठी इतका मोठा कालावधी लावला आणि मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांना पुन्हा सुनील प्रभू यांच्या मार्फत याचिका दाखल करावी लागली, ही लोकशाहीची शोकांतिका आहे असं मला वाटतं.
नक्कीच असीमजी, खूप खूप धन्यवाद आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल. राहुलजी आपलाही खूप खूप धन्यवाद, आपण महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल.